गेल्या हंगामात कमी पाऊस पडल्यानं सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षाला विदर्भात उशिरा झालेल्या पावसानं शेतकरी पेरणीला लागलाय. कृषी क्षेत्रात नामांकित असलेल्या अंकुर कंपनीचे प्रभाकर या सोयाबीनच्या हलक्या वाणाची तालुक्यात 10 दिवसांपूर्वी पेरणी केली, मात्र हे उगवलंच नसल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. म्हणून अंकुरच्या प्रभाकरने शेतकऱ्यांना दगा दिल्याची चर्चा सर्वत्र आहे. चिमूर तालुक्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांनी याविषयी परस्पर माहिती घेतली असता प्रभाकर या सोयाबीन वाणाच्या समान बॅच क्रमांकाची पेरणी केली ते उगवलेच नसल्याचं स्पष्ट झालंय. दरवर्षी दुष्काळ परिस्थितीनं संकटात आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आशेनं पेरलेलं बी उगवलं नसल्यानं जबर धक्का बसलाय. म्हणून या सर्व शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. कशीबशी बियाण्यांसाठी पैशाची जुळवाजुळव केली होती, मात्र आता दुबार पेरणीकरता पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या संबंधित कंपनीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.